हेलो जीनियसेस, दिस इज दर्शन सर फ्रॉम श्री कोचिंग क्लासेस एंड वेलकम टू लेक्चर नंबर 5। या आधी आपण 4 लेक्चर कंप्लीट केले। मागच्या लेक्चरला आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन कंप्लीट केले। आज आपण तो रेट ऑफ केमिकल रिएक्शन आणि रिएक्शनच्या रेटवर कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करते। सर्वात आधी रेट काय असणार, रेट म्हणजे काय असणार, स्पीड की रिएक्शन किती लवकर होते किंवा किती स्लो होते। जनरली ज्या रिएक्शन असतील त्या खूप फास्ट असू शकतात, खूप स्लो सुद्धा असू शकतात आणि मॉडरेट रेट म्हणजे खूप फास्ट नाही, खूप स्लो नाही, अशा टाइपचे रिएक्शन असतात। ठीक आहे, सुरुवातीला पाहू आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन। कशाला म्हणतो आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन? रेट ऑफ रिएक्शन, रेट ऑफ रिएक्शन किंवा रेट ऑफ केमिकल रिएक्शन। आता समोर मी याला आर ओ आर असं म्हणणार, ठीक आहे। त्यामुळे जिथे मी आर ओ आर म्हणणार तिथं समजायचं इट इज रेट ऑफ केमिकल रिएक्शन। ठीक आहे, चला पाहू आपण व्हॉट इज रेट ऑफ केमिकल रिएक्शन। त्याच्यासाठी आपण एक सिंपल अशी रिएक्शन घेऊ। समजा हा रिएक्टंट ए आहे, हा रिएक्टंट बी आहे, दोन्ही रिएक्ट झाले, प्रॉडक्ट बनला सी आणि डी। ओके, मग मला सांगा ज्यावेळेस ए आणि बी आपण मिक्स करू, एकमेकांसोबत रिएक्ट करू, त्यावेळेस काय होणार? हळूहळू याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आणि प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, वाढणार। म्हणजे हा कमी होणार आणि हा काय होणार, वाढणार। म्हणजे जसजसा टाइम समोर जाणार तस तसं याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार, याचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, वाढणार। म्हणजे दोघांचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार, चेंज होणार। मग यालाच तर काय म्हणतो आपण, म्हणजे वेळेसोबत जसजसा वेळ समोर जाणार तसं दोघांच्या कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय होणार, बदल होणार, चेंज होणार। क्लियर? मग त्यालाच काय म्हणतो आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन। सो व्हाट इज रेट ऑफ केमिकल रिएक्शन? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऑर प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम। इथं काय करतो मी, टाइम लिहितो। सो व्हाट इज रेट ऑफ केमिकल रिएक्शन, आहे ना? कशाला म्हणतो आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन, ले मी असं लिहितो, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट। एक असेल तर रिएक्टंट, खूप सारे असेल तर रिएक्टंट, और प्रॉडक्ट। एक असेल तर प्रॉडक्ट, खूप सारे असेल तर प्रॉडक्ट, विथ रिस्पेक्ट टू टाइम कॉल्ड, यालाच काय म्हणतो आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन। सो व्हाट इज रेट ऑफ केमिकल रिएक्शन? सिंपल आहे। ओके, वेळेसोबत जो काही रिएक्टंट असणार किंवा प्रॉडक्ट असणार याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये जो काही बदल होणार त्यालाच काय म्हणतो आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन। क्लियर? चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऑर प्रॉडक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम। ओके, वेळेनुसार, ओके वेळेनुसार जो काही रिएक्टंट आणि प्रॉडक्ट त्याच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये बदल होणार, चेंज होणार, त्यालाच काय म्हणतो आपण रेट ऑफ केमिकल रिएक्शन। सो दिस इज ऑल अबाउट द रेट ऑफ केमिकल रिएक्शन। ठीक आहे, मग हा जो काही रिएक्शनचा रेट असणार याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात आपल्याला पाहायचं। देर आर 5 फॅक्टर्स, आहे ना? आता इथे किती फॅक्टर्स आहेत? 5 फॅक्टर्स आहेत। कोणकोणते फॅक्टर्स आहेत एक एक आपण पाहू। तर सर्वात पहिला जो फॅक्टर असणार दॅट इज नेचर ऑफ द रिएक्टंट, रिएक्टंटचं नेचर। आता रिएक्टंटचं नेचर कोणतं असणार? तर सिंपल आहे, एक तर रिएक्टंट जास्त रिएक्टिव्ह असणार, दुसरा रिएक्टंट कमी रिएक्टिव्ह असणार। जर रिएक्टंट जास्त रिएक्टिव्ह असेल तर ऑब्व्हियसली तो लवकर रिएक्ट होणार, तिथं रिएक्शनचा रेट काय असणार, जास्त असणार। आणि जो रिएक्टंट कमी रिएक्टिव्ह असणार तो काय करणार, कमी लवकर रिएक्ट होणार, त्याच्यामुळे त्याचा रेट काय असणार, कमी असणार। म्हणजे ती रिएक्शन कशी असणार, स्लो असणार। सिंपल आहे, क्लियर? जो फास्ट असणार, जो जास्त रिएक्टिव्ह असणार तो फास्ट रिएक्ट करणार, जो लेस रिएक्टिव्ह असणार तो काय असणार, स्लो रिएक्ट करणार। ठीक आहे, इफ द रिएक्टंट इज मोर रिएक्टिव्ह, जर रिएक्टंट जास्त रिएक्टिव्ह असेल तर रेट ऑफ रिएक्शन इज हाय। इफ द रिएक्टंट इज लेस रिएक्टिव्ह, जर रिएक्टंट कमी रिएक्टिव्ह असेल देन द रेट ऑफ रिएक्शन विल बी लो। सिंपल आहे, क्लियर? सो सी, मग काय लिहिता येईल आपल्याला, इफ, सॉरी, रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन, कशावर डिपेंड असणार, डिपेंड्स अपॉन नेचर ऑफ द रिएक्टंट, रिएक्टंटच्या नेचरवर डिपेंड असणार। एक असेल तर रिएक्टंट, खूप सारे असेल तर रिएक्टंट्स। इफ रिएक्टंट्स आर मोर रिएक्टिव्ह देन रेट ऑफ रिएक्शन इज हाय। ठीक आहे, जर समजा रिएक्टंट जास्त रिएक्टिव्ह असेल तर रिएक्शनचा रेट काय असणार, हायर असणार, जास्त असणार, फास्ट होणार रिएक्शन। इफ रिएक्टंट्स आर लेस रिएक्टिव्ह देन रेट ऑफ रिएक्शन इज लो। ठीक आहे, आणि हे काय करू आपण, प्रूव्ह करू एक्सपेरिमेंटली। कोणतं असणार? ओके, एक्झाम्पल असणार आपल्याला, एक्झाम्पल नंबर फर्स्ट, हा घेतला मी अल्युमिनियम आणि याला काय करतो मी एचसीएल सोबत रिएक्ट करतो। ओके, आणि त्याच्यानंतर हा घेतो मी काय, झिंक, याला सुद्धा काय करतो मी एचसीएल सोबत रिएक्ट करतो। हा सुद्धा डायल्यूट एचसीएल असणार आणि हा सुद्धा डायल्यूट एचसीएल असणार।
ठीक है काय होणार इथं बनणार आपल्याजवळ AlCl3 ॲल्युमिनियम क्लोराईड प्लस हायड्रोजन गॅस याच्यातून बाहेर पडणार रिएक्शनला बॅलन्स करू ओके जो क्लोरीन आपला ऑड आहे त्याला इव्हन मध्ये कन्वर्ट करतो ट्वाईस 3 × 2 = 6 इथं काय करतो मी 6 लिहितो 6 क्लोरीन 6 क्लोरीन ॲल्युमिनियम 2 हायड्रोजन किती झाले 6 3 × 2 = 6 इथं सुद्धा रिएक्शनला बॅलन्स करू आपण पहिली रिएक्शन करू ZnCl2 प्लस हायड्रोजन गॅस याच्यातून सुद्धा बाहेर पडणार ठीक आहे सो इथं क्लोरीन 2 आहेत म्हणून ट्वाईस हायड्रोजन 2 क्लोरीन 2 झिंक 1 आणि झिंक 1 रिएक्शन विल गेट बॅलन्स पाहत जो ॲल्युमिनियम असणार इट इज मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक ॲल्युमिनियम जो आहे तो जास्त रिएक्टिव्ह असणार झिंक पेक्षा त्याच्यामुळे काय होणार जो ॲल्युमिनियम असणार तो हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत काय होणार लवकर रिएक्ट होणार ओके हा जो हायड्रोक्लोरिक ऍसिड असणार त्याच्यासोबत ॲल्युमिनियम जो असणार तो लवकर रिएक्ट होणार देअरफोर रिएक्शन विल बी टेक्स प्लेस ॲट अ फास्टर रेट आणि जो झिंक असणार तो कमी रिएक्टिव्ह असणार त्याच्यामुळे तो HCl सोबत स्लोली रिएक्ट होणार ही रिएक्शन कशी होणार तो स्लो होणार म्हणजे याच्यातून हायड्रोजन बबल जे आहे ते उशिरा बाहेर पडतील याच्यातून हायड्रोजनचे जे बबल असणार ते लवकर बाहेर पडतील सो दिस इज द फर्स्ट फॅक्टर मध्ये काय असणार नेचर ऑफ द रिएक्टंट नेचर ऑफ द रिएक्टंट मध्ये काय लिहू शकतो आपण जसं आपण आधीच लिहिलं आहे ओके इफ द रिएक्टंट इज मोर रिएक्टिव्ह देन द रिएक्शन विल बी टेक्स प्लेस ॲट द फास्टर रेट इफ द रिएक्टंट आर लेस रिएक्टिव्ह देन द रेट ऑफ रिएक्शन विल बी टेक्स प्लेस ॲट द देन रेट ऑफ रिएक्शन विल बी स्लो रिएक्शनचा रेट काय असणार स्लो असणार सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट फॅक्टर दॅट इज नेचर ऑफ द रिएक्टंट सेकंड फॅक्टर आपण पाहू दॅट इज पार्टिकल साईज सेकंड फॅक्टर असणार पार्टिकल साईज ऑफ द रिएक्टंट रिएक्टंटच्या पार्टिकलची साईज ठीक आहे ओके तर सिम्पलची गोष्ट आहे याच्यासाठी काय करू आपण कॅल्शियम कार्बोनेट घेऊ एक कॅल्शियम कार्बोनेट काय घेतो मग पॅलेटच्या फॉर्ममध्ये किंवा स्टोनच्या फॉर्ममध्ये खडा घेतो त्याचा दुसऱ्या टेस्ट ट्यूब मध्ये सुद्धा मी कॅल्शियम कार्बोनेट घेतो फक्त इथं काय घेतो मी पावडर फॉर्ममध्ये घेतो ठीक आहे इथं सुद्धा काय करतो मी HCl सोबत रिएक्ट करतो हा सुद्धा डायल्यूट HCl इथं सुद्धा काय करतो मी HCl सोबत रिएक्ट करतो हा सुद्धा डायल्यूट HCl काय होणार इथं रिएक्शन होणार कॅल्शियम क्लोराईड प्लस वॉटर आणि प्लस कार्बन डायऑक्साईड सेम रिएक्शन इथं होणार कॅल्शियम क्लोराईड प्लस वॉटर आणि प्लस कार्बन डायऑक्साईड गॅस ठीक आहे रिएक्शनला बॅलन्स करू ट्वाईस आणि इथं सुद्धा काय करतो मी ट्वाईस रिएक्शन विल बी गेट बॅलन्स ठीक आहे चला पाहता या रिएक्शन मध्ये ओके टेस्ट ट्यूब ए मध्ये काय केलं आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतला टेस्ट ट्यूब बी मध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतला फक्त फरक एवढाच आहे की जो कॅल्शियम कार्बोनेट टेस्ट ट्यूब ए मध्ये घेतला तो काय केला आपण त्याच्या खळ्याच्या फॉर्ममध्ये घेतला आणि टेस्ट ट्यूब बी मध्ये जो काही आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतला तो काय घेतला आपण पावडरच्या फॉर्ममध्ये घेतला आता होणार काय सिम्पलची गोष्ट आहे क्लिअर काय होणार जर मी स्टोन फॉर्ममध्ये क्लिअर ओके जर त्याच्या खळ्याच्या फॉर्ममध्ये मी कॅल्शियम कार्बोनेट घेतला तर होणार काय जोपर्यंत वरची लेअर हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्ट होणार नाही तोपर्यंत खालची लेअर जी आहे ती हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्टच होणार नाही म्हणजेच पूर्ण कॅल्शियम कार्बोनेट HCl सोबत एकदम रिएक्टच होणार नाही त्याच्यामुळे ही जी रिएक्शन असणार ही कशी असणार स्लो असणार सेम इथं पहा कॅल्शियम कार्बोनेट काय केलं आपण पावडर फॉर्म मध्ये घेतला आता जर मी पावडर फॉर्म मध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतला आणि त्याच्यात जर मी HCl टाकलं तर सर्वच्या सर्व कॅल्शियम कार्बोनेट जो असणार तो HCl सोबत काय होणार रिएक्ट होणार म्हणजेच नंबर ऑफ रिएक्टर मॉलिक्युल जास्त रिएक्ट होतील विथ द HCl आणि त्याच्यामुळे काय होणार रिएक्शन फास्ट होणार आणि याच्यातून लवकर कार्बन डायऑक्साइड गॅस जो आहे तो बाहेर पडणार म्हणजेच ही रिएक्शन काय होणार फास्ट होणार आणि ही रिएक्शन काय होणार स्लो होणार क्लिअर सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड फॅक्टर दॅट इज द पार्टिकल साईज ऑफ द रिएक्टर म्हणजेच काय म्हणता येईल आपले रेट ऑफ रिएक्शन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द पार्टिकल साईज पार्टिकल साईज सोबत रिएक्शनचा रेट कसा असणार इन्व्हर्स प्रोपोर्शन असणार म्हणजे पार्टिकलची साईज वाढली रिएक्टंटचा रेट काय झाला कमी झाला पार्टिकल साईज कमी झाली रिएक्टंटचा रेट काय झाला वाढला ठीक आहे म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला ओके ही जी रिएक्शन असणार ती सर्वात शेवटी लिहा आधी काय लिहायचं आहे आपल्याला रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करायचं आहे आपल्याला सेम आहे रेट ऑफ रिएक्शन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ रिएक्शन एक वाढला तर माय मिस्टेक रेट ऑफ रिएक्शन नाही पार्टिकल साईज ऑफ द रिएक्टंट ठीक आहे पार्टिकल साईज ऑफ द रिएक्टंट ही इथं लिहायचं आपल्याला इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द रेट ऑफ रिएक्शन जे रिएक्टंटची पार्टिकलची साईज असणार याच्यासोबत रिएक्शनचा रेट कसा असणार इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार ठीक आहे म्हणजे एक वाढला तर दुसरा काय होणार कमी होणार सेकंड पॉइंट लिहायचा आहे आपल्याला इफ साईज ऑफ द पार्टिकल इज
less, then rate of reaction is high. जर रिएक्टंट च्या पार्टिकल ची साइज छोटी असेल तर रिएक्शन चा रेट काय असणार, हाय असणार, म्हणजे रिएक्शन काय होणार, फास्ट होणार. सिमिलरली इफ साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टंट इज ग्रेटर देन रेट ऑफ रिएक्शन इज लो. ठीक आहे, जर पार्टिकलची साईज वाढली तर रिएक्शनचा रेट काय होणार, कमी होणार, आणि पार्टिकल साईज कमी असेल तर रिएक्शनचा रेट काय होणार, वाढणार, जे याच्या आधी आपण पाहिलेलं आहे, एक्झाम्पल आपण ऑलरेडी कोट केलेलं आहे. सो दिस इज ऑल अबाउट द सेकंड फॅक्टर. लेट अस मूव्ह टुवर्ड्स द थर्ड फॅक्टर. तिसरा फॅक्टर पाहू आपण, दॅट इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. तिसरा फॅक्टर असणार कॉन्सन्ट्रेशन. ले मी असेल इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. ठीक आहे, रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. याच्यासाठी सुद्धा काय करू आपण, एक्झाम्पल घेऊ. कोणतं एक्झाम्पल घेऊ, सेम हा घेतो मी कॅल्शियम कार्बोनेट, याला मी रिएक्ट करतो एचसीएल सोबत, हा एचसीएल असणार डायल्यूट. ठीक आहे, हा घेतो मी कॅल्शियम कार्बोनेट, याला सुद्धा मी एचसीएल सोबत रिएक्ट करतो, आणि हा काय घेतो मी कॉन्सन्ट्रेटेड. रिएक्शन विल बी सेम, कॅल्शियम क्लोराईड प्लस एच टू ओ आणि प्लस सीओ टू. इथं सुद्धा रिएक्शन सेम, कॅल्शियम क्लोराईड प्लस एच टू ओ आणि प्लस सीओ टू, कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेरचा. ठीक आहे, आता पहा दोन्ही याच्यात काय केलं आपण, कॅल्शियम कार्बोनेट घेतला, दोन्ही याच्यात एचसीएल घेतला. बट सी इन टेस्ट ट्यूब नंबर ए, सॉरी दिस इज टेस्ट ट्यूब ए अँड दिस इज टेस्ट ट्यूब बी. टेस्ट ट्यूब बी मध्ये पहा, टेस्ट ट्यूब बी मध्ये जो एचसीएल असणार तो काय असणार, कॉन्सन्ट्रेटेड असणार. म्हणजे इथं एचसीएलचे मॉलिक्यूल काय असतील, जास्त असतील, त्याच्यामुळे हा जो एचसीएल असणार तो काय होणार, फास्ट रिएक्ट करणार कोणासोबत, कॅल्शियम कार्बोनेट सोबत, आणि लवकर याच्यातून कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडणार. म्हणजे ही जी रिएक्शन असणार, ही रिएक्शन कशी होणार, फास्ट होणार. सी केस नंबर फर्स्ट, टेस्ट ट्यूब ए मध्ये पहा, जो एचसीएल घेतला तो कोणता घेतला आपण, डायल्यूट घेतला. म्हणजे नंबर ऑफ एचसीएल मॉलिक्यूल काय असतील, कमी असतील, त्याच्यामुळे हा स्लोली याच्यासोबत रिएक्ट होणार, आणि जो काही कार्बन डायऑक्साईड गॅसचे बबल असणार ते स्लोली, म्हणजे काय होणार, थोडेसे उशिरा काय होतील, याच्यातून लिबरेट होतील. म्हणजे ही जी रिएक्शन असणार ही कशी असणार, स्लो रिएक्शन असणार. याच्यावरून आपल्याला काय कन्क्लुजन निघते, याच्यावरून कन्क्लुजन निघते आपल्याला, इफ ऑर द रेट ऑफ रिएक्शन विल बी डिपेंड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. रिएक्शनचा जो रेट असणार तो कशावर डिपेंड असणार, रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असणार. इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट इज हाय, जर समजा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, हाय असेल, देन द रेट ऑफ रिएक्शन विल बी हाय. त्यावेळेस रिएक्शनचा रेट काय असणार, हाय असणार किंवा मोर असणार. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट इज लेस, जर समजा रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर रिएक्शनचा रेट सुद्धा काय असणार, कमी असणार. द रेट ऑफ रिएक्शन इज ऑल्सो लेस. सो दिस इज ऑल अबाउट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. लिहिताना सेम लिहायचं आहे आपल्याला, बिलकुल सिंपल फॉर्म मध्ये लिहायचं आहे, डोंट मेक इट कॉम्प्लिकेटेड. रेट ऑफ रिएक्शन इज डिपेंड्स अपॉन, कशावर डिपेंड असणार, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असणार. इफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट is high, then rate of reaction is more. Clear? म्हणजे रिएक्शन काय होणार, फास्ट होणार. आणि नंतर if concentration of the reactant is less, then rate of reaction is low. So this is all about the concentration of the reactant and this is third factor. Let us move toward the fourth factor. Aata jo fourth factor asna to kunta asna, temperature. Fourth factor is temperature. Theek hai, patapat screenshot wagere kadun get chala. Okay, kadajit majya lakshat nahi rahat manun mi lavkar rub karto. Okay, so see, so the fourth factor is temperature. Aata general case madhe, okay, एक एक्झाम्पल घेऊ आपण, जसं की आपण दुधापासून दही बनवतो. आता दुधापासून दही बनवताना आपण काय करू, दोन वेगवेगळे सीझन घेऊ. एक असणार आपल्याकडे काय, विंटर सीझन, दुसरा असणार आपल्याकडे समर सीझन. कन्सिडर करा की विंटर सीझनमध्ये आपण दुधापासून दही बनवून राहिलो, तर त्यावेळेस काय असणार, टेम्परेचर काय असणार, कमी असणार.
आणि टेम्परेचर कमी असल्यामुळे दुधापासून दही बनताना थोडा सा जास्त वेळ लागणार. आणि जर समजा आपण समर सीजन मध्ये दुधापासून दही बनवत असेल तर काय होणार, तिथे टेम्परेचर जास्त असणार, त्याच्यामुळे काय होणार, जो दूध असणार त्याच्यापासून दही लवकर बनणार. म्हणजेच टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं, रिएक्शनचा रेट सुद्धा काय झाला, वाढला. ठीक आहे, सेम एक्झाम्पल असणार आपल्याला कोणतं, कॅल्शियम कार्बोनेटचं. इन केस ऑफ द कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटला जर आपण हीट केलं तर काय होणार, रिएक्शनचा रेट जास्त असणार, कॅल्शियम कार्बोनेट तुटणार, कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साइड गॅस. ठीक आहे, पण इथं आपल्याला आणखी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील की रिएक्शनचा कोणता टाईप असणार, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे की एंडोथर्मिक रिएक्शन आहे. एक्झोथर्मिक म्हणजेच काय, ज्या रिएक्शन मध्ये ऑलरेडी हीट बाहेर पडून राहील. आणि एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजेच कोणती असणार, अशी रिएक्शन की ज्या रिएक्शन मध्ये हीट काय होऊन राहिली, ऍब्सॉर्ब होऊन राहील. आता ज्या रिएक्शन मध्ये ऑलरेडी हीट बाहेर पडून राहिली, म्हणजे ज्या रिएक्शन मध्ये हीटचं काही काम नाही, त्याच्यातून तो हीट बाहेर टाकून राहिला आणि याला काय करून राहिलं, आपण आणखी हीट प्रोव्हाइड करून राहिलो. त्याच्यामुळे होणार काय, मॉलिक्युल जो आहे, रिएक्टर मॉलिक्युल जो आहे तो अनस्टेबल असणार, किंवा जो प्रॉडक्ट मॉलिक्युल असणार तो अनस्टेबल बनणार, आणि त्याच्यामुळे काय होणार, ही इथं रिएक्शनचा रेट काय होणार, कमी होणार. म्हणजे जर रिएक्शन एक्झोथर्मिक असेल, जर रिएक्शन एक्झोथर्मिक असेल तर टेम्परेचर वाढवल्यामुळे रिएक्शनचा रेट काय होणार, कमी होणार. आणि जर रिएक्शन एंडोथर्मिक असेल तर, एंडोथर्मिक म्हणजेच की ज्या रिएक्शन मध्ये हीट ऍब्सॉर्ब होते, म्हणजे ज्याला हीटची आवश्यकता असते याला हीट आपल्याला सप्लाय करावं लागते. आणि मग अशा केसमध्ये जर आपण हीट सप्लाय केलं तर होणार काय, इथं रिएक्शनचा रेट काय होणार, वाढणार. म्हणजे जर एंडोथर्मिक रिएक्शन असेल तर टेम्परेचर वाढवल्यामुळे रिएक्शनचा रेट सुद्धा काय होणार, वाढणार. क्लिअर, म्हणजे जनरली ऍज द टेम्परेचर विल बी इन्क्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. फॉर एक्झाम्पल, वेन कॅल्शियम कार्बोनेट इज हीटेड, इट विल बी अंडरगोज डिकम्पोजिशन टू फॉर्म कॅल्शियम ऑक्साइड अँड कार्बन डायऑक्साइड. ओके, इन दिस केस वी हॅव टू बी सीन दॅट इन केस ऑफ द एक्झोथर्मिक रिएक्शन, या केसमध्ये आपल्याला असं लक्षात येते, इन केस ऑफ एक्झोथर्मिक रिएक्शन ऍज द टेम्परेचर विल बी इन्क्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन विल बी डिक्रीजेस. वेर ऍज इन केस ऑफ द एंडोथर्मिक रिएक्शन ऍज द टेम्परेचर विल बी इन्क्रीजेस, रेट ऑफ रिएक्शन इज ऑल्सो इन्क्रीजेस. सो दिस इज द फोर्थ फॅक्टर, दॅट इज टेम्परेचर. लेट अस डिस्कस द नेक्स्ट फॅक्टर, पुढचा फॅक्टर पाहू आपण, दॅट इज, आणि सर्वात शेवटचा फॅक्टर, दॅट इज कॅटलिस्ट. ठीक आहे, चला पाहू आपण कॅटलिस्ट कशाला म्हणतो. फिफ्थ फॅक्टर, दॅट इज कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कशाला म्हणतो आपण, कॅटलिस्ट असे सबस्टन्सेस असतात की जे स्वतः केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही, पण रिएक्शनचा स्पीड काय करतात, वाढवतात, रिएक्शनचा रेट काय करतात, वाढवतात, त्यालाच काय म्हणतो आपण कॅटलिस्ट. सो व्हॉट इज कॅटलिस्ट, द सबस्टन्सेस विच इन्क्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन, असे सबस्टन्सेस की जे रिएक्शनचा रेट काय करतील, वाढवतील, विदाऊट अंडरगोईंग एनी परमनंट चेंज, पण स्वतः त्याच्यात कोणत्याच प्रकारचा बदल नाही होणार, म्हणजे स्वतः ते केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार नाही, त्याच्यात कोणताच केमिकल बदल होणार नाही, तो पहिले जसा होता तसा सर्वात शेवटी रिएक्शन झाल्यावर आपल्याला तसाच तसाच भेटणार. क्लिअर, त्या सबस्टन्सेसले काय म्हणतो आपण कॅटलिस्ट. सो व्हॉट आर कॅटलिस्ट, द सबस्टन्सेस विच इन्क्रीजेस रेट ऑफ रिएक्शन विदाउट अंडरगोइंग एनी परमनंट चेंज. स्वतः बिल्कुल केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट नाही करणार, दॅट आर कॉल्ड एज अ कॅटलिस्ट, त्याला काय म्हणतो आपण कॅटलिस्ट असं म्हणतो. ठीक आहे, आणि याचं एक्झाम्पल घेऊ आपण. एक्झाम्पल असणार आपल्याला कोणतं, पोटॅशियम क्लोराईड, हा असणार पोटॅशियम क्लोराईड KCNO3. ओके, आता समजा पोटॅशियम क्लोराईडला काय करू आपण, हीट करू. क्लिअर, किंवा पोटॅशियम क्लोराईड पासून काय बनणार, KCl बनणार, आणि त्याच्यानंतर ऑक्सिजन बनणार. रिएक्शनला बॅलन्स करतो ट्वाईस, इथं करतो मी ट्वाईस, आणि इथं करतो मी काय, थ्राईस. ठीक आहे, ओके, आता या रिएक्शनला काय करतो मी, इथं टेम्परेचर वाढवतो, रिएक्शनचा रेट वाढणारच नाही, स्पीड बिलकुल वाढणार नाही, पार्टिकलचे साईज कमी जास्त करतो, कमी करतो, रिएक्शनचा स्पीड वाढणारच नाही, KCLचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतो, तरी रिएक्शनचा रेट जो आहे तो वाढणारच नाही. क्लिअर, मग अशा केसेसमध्ये, क्लिअर, किंवा काही अशा रिएक्शन असतील की ज्या रिएक्शनवर या सर्व फॅक्टरचा काही इफेक्ट नाही पडणार, मग याच्यावर कशाचा इफेक्ट पडणार, तर याच्यावर इफेक्ट पडणार कशाचा, कॅटलिस्टचा. म्हणजे ही रिएक्शन कशी होणार, स्लोच होणार, काही करत होणार. ठीक आहे, पण जर समजा टॉईस KCLO3, जर समजा मी इथं काय वापरला, कॅटलिस्ट वापरला, आणि कॅटलिस्ट कोणता असणार, MnO2. क्लिअर, तर काय होणार, रिएक्शन मध्ये प्रॉडक्ट सेम भेटणार, टॉईस KCl प्लस थ्राईस O2. ठीक आहे, प्रॉडक्ट सेम भेटणार, पण ही जी रिएक्शन असणार ही काय होणार, फास्ट होणार, कारण या रिएक्शनला कोण कॅटलाइज करणार, MnO2. ठीक आहे, म्हणजे काही अशा रिएक्शन असतील की ज्याच्यावर टेम्परेचरचा, पार्टिकल साईजचा, कॉन्सन्ट्रेशन, नेचरचा, क्लिअर, काही इफेक्ट नाही पडणार. ठीक आहे, पण त्याच्यावर कशाचा इफेक्ट पडणार, त्याच्यावर इफेक्ट पडणार कॅटलिस्ट.
म्हणजे कॅटलिस्ट मुळे काय होणार, ती रिएक्शन फास्ट होणार, ओके, आणि जर कॅटलिस्ट नसेल तर ती रिएक्शन काय होणार, स्लो होणार. सेम रिएक्शन सेम केस असणार H2O2 मध्ये. H2O2 मी घेतो, ओके, याने हीट करतो, काय होणार, रिएक्शनचा रेट वाढणार नाही, प्रॉडक्ट बनणार H2O आणि प्लस O2. क्लिअर? याला मी टॉईस करतो, याला टॉईस करतो, रिएक्शन विल गेट बॅलन्स. ही जी रिएक्शन असणार ही कशी असणार, स्लो असणार. आणि जर समजा सेम रिएक्शन मी काय केली, टॉईस H2O2, सेम रिएक्शन काय केली मी इन प्रेझेन्स ऑफ द कॅटलिस्ट, दॅट इज MnO2. आता ही जी रिएक्शन असणार ही फास्ट होणार आणि लवकर ऑक्सिजनचे बबल याच्यातून बाहेर पडतील. ठीक आहे? सो हियर देर इज अ फॉर्मेशन ऑफ H2O+. सो दिस रिएक्शन विल बी टेक्स प्लेस ऍट द फास्टर रेट. म्हणजे देर आर सर्टन रिएक्शन इन विच रेट ऑफ रिएक्शन विल बी डिपेंड अपॉन द कॅटलिस्ट. इफ कॅटलिस्ट इज प्रेझेंट देन द रेट ऑफ रिएक्शन विल बी हाय, अँड इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट द रिएक्शन विल बी टेक्स प्लेस ऍट द स्लोअर. सो दिस इज ऑल अबाउट द फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. हा असणार पूर्णच्या पूर्ण टॉपिक. कोणता? फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. इथं आपण फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिएक्शन कंप्लीट केला. याच्यानंतर आपण पाहू रिडॉक्स रिएक्शन, म्हणजे रिडक्शन ऑक्सिडेशन आणि रिडॉक्स रिएक्शन आणि राहिलेलं टॉपिक. ठीक आहे? जर समजा तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटत असेल, ओके, आणि जर समजा तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की बाकीच्याला सुद्धा याचा बेनिफिट भेटलं पाहिजे, म्हणून हा जो व्हिडिओ असणार, बाकीचे तुमचे जे मित्र असणार, ओके, लहान बहीण भाऊ असणार, त्याला काय करा, शेअर करा. म्हणजेच काय होणार की सर्वांना फायदा होणार आणि त्या विद्यार्थ्यासाठी खूप जास्त युजफुल असणार जे विद्यार्थी इथं येणं अफोर्ड नाही करू शकत किंवा क्लासेस वगैरे जे आहेत ते अफोर्ड नाही करू शकत. कारण हा पूर्णच्या पूर्ण सिलेबस फ्री ऑफ कॉस्ट इथं अवेलेबल करून देणार आणि स्पेशली म्हणजेच काय पूर्णच्या पूर्ण मराठी लँग्वेजमध्ये. ठीक आहे? जेणेकरून आपल्याला टॉपिक व्यवस्थित समजणार, कारण हिंदी आणि इंग्रजीपेक्षा आपल्याला मराठीत थोडं जास्त समजते कारण आपण महाराष्ट्रीय. सो थँक्यू स्टुडंट.